भारतीय जनता पार्टी से पाची उमेदवार निवडून येणार आहेत। आज कुणी जरी पावसात भिजलं तरी सुद्धा त्याचा काय परिणाम होईल असं मला वाटत नाही। नाही नाही असं काय नाही, भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीवरती विश्वास ठेवणारी पार्टी आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये जो 2019 विश्वासघात झाला होता, जनतेने दिलेलं मताचं कौल, त्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केलं होतं। परंतु आता आमदारांना पहिल्यांदा योग्य संधी आलेली आहे त्यांचं मत व्यक्त करायची। ज्या लोकांच्या मधून हे आमदार निवडून आलेले आहेत त्या लोकांनी 161 आमदार हे युतीचे निवडून दिले होते युतीचं सरकार येण्यासाठी। त्यामुळे आज निश्चितपणे हे सगळे आमदार मतदानातून व्यक्त होतील। निश्चित आता अपक्ष आमदारांची किती वेळा त्यांनी आब्रू घालवली, ते लोकांच्यातून निवडून आलेले आहेत, त्यांच्या विश्वासार्थेवर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं कारण यांना लोक मतदान देऊन निवडून देत आहेत, त्या लोकांच्या मध्ये या आमदारांच्या विषयी मत कुलुषित करण्याचा प्रयत्न झालेला आहे। ते सगळे आमदार या आजच्या दिवशी निश्चितपणे व्यक्त होतील। भूपेशजींची मात्र ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की महाविकास आघाडीतल्या एका भाऊ आणि भाई पराभव होईल, नेमका भाऊ कोण? कारण की भाऊ वर पण रोष आहे का? नाही नाही असं नाही। आता तुम्हाला थोडा आता किती वाजलेत, 1 आता 4 तासांमध्ये तुम्हाला निश्चितपणे समजेल। जुने सहकारी एकनाथ खडसे म्हणतात की भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत म्हणून। हे बघा, 170 ज्यांच्याकडे आमदार आहेत ते पाटे त्यांची मीटिंग संपली असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकलं। भारतीय जनता पार्टीची आमची बैठक रात्री 8:30 संपली। तुम्ही पाटेपर्यंत 170 वाले कशासाठी जागे आहात? म्हणजे महाराष्ट्राच्या आणि इथल्या सगळ्या लोकांच्या लक्षात येते की त्यांच्यात काहीतरी गोंधळ उडालाय। छत्रपतींचा विचार म्हणजे